दर्शन गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया आता अपन तेजलला म्हणजे माझ्या बहिणीला आणि भाचीला घेऊन डायरेक्ट हॉल वर भेटू आणि तुम्हाला मराठा महोत्सव कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पाठून रिया काय 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 इशारे करते वेगवेगळे. रिया तोंड दाखव, चेहरा दाखव. आता चेहरा दाखवायचं तर नाही. आत्या हाय कर. रिया गुड मॉर्निंग. आणि हे गाडी चालवत आहेत. चला तर भेटू डायरेक्ट आता आपण आपल्या व्हेन्यूवर. तर हा आहे हॉलचा एंट्रन्स. हॉलचा एंट्रन्सही बलून्स आणि जे फुलं असतात त्या फुलांनी खूप छान असा सजवलेला होता. मस्त कलर होते बलून्सचे आणि खूप छान असं सजावट केलेली. आणि त्याचा डोअरही खूप छान सजवलेला होता आणि डोअरही त्याच्यावर अट्रॅक्टिव्ह डिझाईन होती. आणि डोअर खोलून आतमध्ये गेल्यावर आपला हॉल मोठा असा हॉल होता. एक साईडला सगळं जेवणाची व्यवस्था होती आणि बाकी सगळीकडे झुंबर वगैरे लावून पूर्ण हॉल सजवलेला. आणि सिटिंग अरेंजमेंटही खूप छान होती. सगळीकडे झुंबर आणि बलून्स लावून या हॉलला पूर्ण सजवलेलं होतं. आणि जो स्टेज होता त्या स्टेजवर सगळे जे बाळांचे छोट्या छोट्या बाळांचे असे पिक्चर्स होते लावलेले. त्याचे जे असे कटआउट असतात तसे लावलेले होते आणि छान वाटत होते ते. त्याचप्रमाणे बाकी सगळं जे स्टेज होता तो पूर्ण असा फुलांनी सजवलेला होता. त्याच्या सेंटरलाच पाळणा ठेवलेला होता आणि पाळणाही अतिशय सुंदर होता. पाळणा खूप सुंदर दिसत होता आणि तो फुलांनी सजवल्यामुळे अजूनच छान दिसत होता. तुम्ही पाहू शकता कसं बलून आणि जे असतात कटआउट्स त्यांनी किती सुंदर असं सजवलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबूचं नाव, तर ते मध्यभागी माझे नाव म्हणून ठेवलेलं होतं. हा आहे तेजलचा लुक. आज तेजलही खूप सुंदर दिसत होती. नंतर तुम्ही पाहू शकता इथे आमची पूर्ण फॅमिली आहे. माझ्या माहेरची फॅमिली पूर्ण गावडे फॅमिली बसलेली आहे. पाठीमागे अपूर्वा, अश्लेषा आणि रिया आहे, आत्या आहे. इथे मयूर आणि जान्हवी बसलेले होते आणि त्याच्या बाजूलाच नमिता काकी बसलेली होती. सगळे हाय करतायत बघा आपल्या प्रेक्षकांना. त्यानंतर मम्मी आहे आणि काका काकी माझे आहे. पाठीमागे अंजली होती. त्यानंतर जो आपला ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि प्रथम मी ओटी भरून घेतलेली आहे. ही माझी मावशी आहे, माझ्या मम्मीची जुळी बहीण. त्यानंतर आता बाळाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला होता. प्रथम आपण बाळू वगैरे करून ते इकडून म्हणजे पाळण्याच्या एका साईडनी दुसऱ्या साईडला देतो असं सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या सुरू होत्या. एका साईडनी आमच्याकडून अंजली आलेली होती गावावरनं, तर ती करत होती. आणि दुसऱ्या साईडला त्यांच्याकडचे एक होते ते ज्यांच्या सासरकडून एक होते असे ते आपल्या जे परंपरा रूढी आहेत ज्या तिकडे रिच्युअल्स आहेत जे पाळण्यात घालताना करतात तसं ते सगळं करत होते. आणि त्यांनी ते सगळं करून झाल्यावर नंतर मग आपल्या छोटीला पाळण्यात घालून तिचं नाव ठेवलं. पण ते रिव्हील नाही केलं, रिव्हील ते नंतर केलं. पापणीच्या पंखात झोपली चिमण्याची पाखरे.
आता आपले छोटीचं नाव रिव्हील करायला सगळ्यांना कळायला की छोटीचं नाव काय आहे. सगळे चौघजण ही स्टेजवर आलेले होते आणि तुम्ही पाहू शकता तेजल आणि आपला अमोग यांनी ट्विनिंग केलेली आणि छोटी आणि तिचे पप्पा जितेश यांनी ट्विनिंग केलेली. हे पहा नाव आता रिव्हील होत आहे जे त्यातले आतमध्ये जे छोटे छोटेसे जे आहेत गोळे ते सगळे बाहेर पडत आहेत. त्याने हळूहळू तिचं नाव आता आपल्याला दिसायला लागले आहे. ते जरा हळूहळू पडत होते म्हणून पाठीमागून मग थोडंसं मारून पटापट पटापट ते खाली पडत होते आणि फायनली आता आपल्या छोटीला नाव मिळणार होतं. हे पहा आता आपल्याला तिचं नाव दिसत आहे. तर आज बाळाचं नाव आहे अर्णा. खूप सुंदर असं नाव आहे. आता बाळाला बाळ नाही बोलायचं तर काय बोलायचं? अर्णा बोलायचं. ओके गाईज, आम्ही आता जेवायला आलेलो आहे. तर जेवण आहे पुरी, ही पनीरची भाजी आहे, ही मिक्स वेज आहे, त्यानंतर आहे गुलाबजाम, जिरा राईस, दाल फ्राय, इथे आहे सॅलेड, पुरी आणि पापड. सुंदर असं पूर्ण आपलं जेवण आहे. तर फ्रेंड्स, आता इथे आपण आलेलो आहोत. तर इथे आता माझी सगळी मामाकडची वगैरे फॅमिली आलेली आहे, जे तुम्हाला कधीच दिसलेलं नाही आहे. तर आता मी तुमची सगळ्यांची ओळख करून देते. तर ही माझी मम्मीची लास्ट नंबर बहीण आहे दजा मावशी, त्यानंतर मामा महेश मामा, ही दीदी आहे मुन्नी दीदी, ही आमची सगळ्यात मोठी मावशी आहे आणि सगळ्यात सुंदर. त्यानंतर ही माझ्या मम्मीची ट्विन्स आहे, ही मम्मीची ट्विन्स आहे पमा मावशी. त्यानंतर ही आहे शैला मावशी आणि इकडे भाग्यश्री बसलेली आहे आणि तिथे माझी काकी आहे पाठीमागे. एक मिनिट, पुढेही सगळे आहेत माझे मामा वगैरे, मामी. तर या माझ्या मोठ्या मामी आहेत आणि हे मोठे मामा आहेत, माटुंग्याला राहतात हे दोघंजण. आणि हा मामा बाईंदर आणि ती मामी आहे तिकडे बसलेली आणि ही मामीची मुलगी आहे मामी बहीण. हा या सगळ्या म्हणजे सगळे हा मामी भाऊ सगळे कझिन्स आहेत माझे सगळे इथे बसलेले. हाय आकांक्षा, कधी आलीस? आणि हा तर तुम्हाला माहिती आहे बदमाश पोरगा मयूर आणि ती मामी माझी अर्णव. हे सगळे माझे घरचे आहेत, मामाकडची सगळी फॅमिली इकडे आहे. हाय, हा आहे मावशीचा मुलगा सिद्धेश. अजून कोणी राहिलं काय? तर अशा रीतीने हे सगळे म्हणजे पूर्ण मावशीची फॅमिली, मामांची फॅमिली आहे. ते मला ती फर्स्ट टाईमच आज दिसलेली आहे. तर गाईज, इथे आता सर्वांच्या केसाचं मेजरमेंट सुरू आहे. तर तुझे किती आहेत? एवढे आहेत. तर आता किती कटायचे? वाढवायचे आहेत ना? कशा कट करायचे? त्यानंतर रिया आहे. रियाचे केस किती? मीडियम आहेत, आहे ना रिया? रिया वाढवणार आहे का कापणार आहे? आशूचे केस मस्त आहेत, छान दिसत आहेत एकदम. आशू, तू काय करणार आहे? केस कापणार आहे का वाढवणार आहे? वाढवणार आहे, वाढवणार आहे. आणि सगळ्यात मोठे दाखव जरा, आपल्या हातात येऊ दे. मस्त लांब असे केस आहेत आपल्या श्रावणीचे. वा वा श्रावणी, तू काय करणार आहे? कन्क्लुजन हे फक्त आपली आशू केस वाढवणार आहे, बाकी सगळे केस कापणार आहेत, है ना रिया? रिया रिया पण खरंच तू रिकामी असते म्हणून बघते का? तुला आवडतं म्हणून तू बघतेस? मला सांग जरा, तुझं काय यांचं म्हणणं आहे की यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आशू, हा की आशू रिकामटेकडे असते म्हणून ती स्टेटस बघते. कारण की मी त्या दिवशी सिस्टर्ससाठी ठेवलेला आणि फक्त आशूने मला रिप्लाय दिला की टू माय ऑल लवली सिस्टर, आहे ना आशू? तूच रिप्लाय दिला ना? आज तू बघितलं ते स्टेटस माझं?
मी असं टाकलेलं की म्हणजे ती बहीण बोलते की मी छान नाही दिसत, मग तिला असं म्हणते चंदा ओ मेरे चंदा कैसे तुझे समजव तू मुझे बहुत प्यारी लगती आहे असं मी म्हटलेलं. तर तू ते बघितलं नव्हतं तर तू पण मला हे नाही केलं त्याच्यानंतर, तू तर अजिबातच नाही केलं काहीच, तुलाच बघितलंच नव्हतं. पण आशुनी त्याला मला बरोबर रिप्लाय दिलेला लगेचच लगेच. कोण आहे बलून दाखव तिला बलून काय अण्णा बाबू अण्णा बाबू अर्णा आजी आजी बोलते कशी बघते बाबू ए बाबू अले काय झालं. फ्रेंड्स अशा रीतीने आजचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आमच्या छोटी नातीचं नाव मिळालेलं आहे आणि सगळे तुम्हाला दिसले असतील किती खुश होते पूर्ण. तर याच नोटवर मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. सगळे जसे हॅपी होते तसेच तुम्ही हॅपी राहत जा, आनंदी राहत जा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे माझे जेवढे व्हिडिओ येतील तेवढे तुम्हाला पाहायला मिळतील. तर डोंट फॉरगेट टू स्माईल. बाय. गुड नाईट.